रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नितेश राणे यांच्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्याला हा पराभव मान्य नसल्याचं म्हटलं आहे. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवसापर्यंत नितेश राणेच निवडून येतील अशी दोन्ही जिल्ह्यात चर्चा असताना असा निकाल लागूच कसा शकतो असा सवाल करून निकालात हेराफेरी झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. पाहुयात काय म्हणाले नारायण राणे. लोकसभेचा आजचा जो रत्नागिरी सिंधुदुर्गाचा निकाल आलेला आहे हा आमच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने धक्कादायक हा निकाल आहे. जनतेचा विश्वास बसणार नाही असा हा निकाल आहे. या निकालामुळे विश्वासार्हता सरकारने गमावली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. निवडणूक चालू असताना एकतर्फी वातावरण नितेश राणेचं होतं, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं होतं सर्वत्र. ना त्यांचे त्यांचा प्रचार तसा झाला, ना जाहीर सभा झाल्या, ना टेबल लागले निवडणुकीच्या दिवशी. कार्यकर्ते त्यांचे दिसत नव्हते. अशा परिस्थितीत त्यावेळेला सर्वत्र वातावरण दोन्ही जिल्ह्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सीट येणार, खासदार निवडून येणार असं झालेलं वातावरण होतं. त्यानंतर निवडणुकीत हे वातावरण होतं. आजचा निकाल लागेपर्यंत कोणालाही जरी दोन्ही जिल्ह्यातल्या नागरिकाला विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं की नितेश राणे निवडून. अशा प्रकारचं वातावरण असताना हा जो निकाल आहे हा अपेक्षित नाही. मला तर अपेक्षित नाही. मी म्हणालो त्याप्रमाणे हा धक्कादायक निकाल आहे. माझा याच्यावर विश्वास नाही. आज जर ही परिस्थिती अशीच राहिली तर याच्यापुढे निवडणुका लढवायच्या की नाही हा प्रश्न आहे. कशा लढवायच्या? लोकांचं एक मत लोकांनी बहुमताने निवडून देऊनही जो रिझल्ट लागतो तो मात्र विरोध मनाविरुद्ध लागतो, तर ती निवडणूक कशाला पाहिजे? तर मी या निवडणुकीच्या निकालावर समाधानाने हा आम्हाला तरी रुचणारा पटणारा असा हा निकाल नाही आहे. या निकालामध्ये हेराफेरी दिसते असं मला वाटतं. मीच बोलत आहे, मी नाही बोलत आहे, तुम्हीच बोलताय. अपेक्षाप्रमाणे रिझल्ट आला नाही याचा अर्थ काय? म्हणजे तुम्हालाही पटलेला नाही या निर्णय? एक्झिट पोलने ज्या सीट सांगितल्या तसंच निकाल आला हे मला काय आश्चर्य वाटतंय या सगळ्या गोष्टीच. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.